दोन तीन प्रश्न प्रामुख्याने निर्माण होतात. एक तर प्रश्न असा आहे की अविनाश बागवेंच्या घरासमोर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये डॉल्बी वाजवली आणि त्याची दखल आता उशिरा का होईना पोलिसांनी घेतली, ध्वनी प्रदूषणाचा गुन्हा दाखल केला. पण याच्यामध्ये ज्या नगरसेविकेचं ते मंडळ आहे त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होईल का आणि त्या अनुषंगाने त्यांचं नगरसेवक पद रद्द होईल का हाही प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्या बाबतीत पोलीस काय करणार हे पोलिसांना उत्तर द्यावं लागेल. दुसरं, आता रमेश बागवे साहेबांनी आपल्याला मोबाईलवर जो व्हिडिओ ते मंडळ या सर्व गणेशोत्सवाच्या काळात 10 दिवस जे काही बोलत होते, हमारे सामने आओ, आएंगे तो मर जाएंगे, ही जी दमदाटीची भाषा आहे, तो व्हायरल झालेला व्हिडिओ पोलीस अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर एवढा पुरावा असताना ते त्याबद्दल त्या मंडळावर, नगरसेविकेवर, त्याच्या पतीवर गुन्हा का दाखल करत नाही हाही प्रश्न निर्माण होतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अलीकडे झालेल्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने सर्रास गुंडांना प्रवेश दिला, ते मान्य केलं नितीन गडकरींनी, हो म्हणाले आम्ही गुंडांना प्रवेश दिला आणि वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद आमच्यात आहे तर आम्ही वाल्मिकी करू, गुंड जरी आले तरी वाल्याचा वाल्मिकी करू असं ते म्हणाले. आणि इथं पालकमंत्र्यांनी आव्हान करून सुद्धा नगरसेवकच डॉल्बी वाजवतात आणि शरीराचा विक्षेपित त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक डॉल्बी वाजवतात, तेही अविनाश बागवेंच्या घरासमोर आणि संपूर्ण रस्त्यावर मिरवणूक गल्लीबोळात फिरवली जाते, अंगविक्षेप केला जातो. याचा अर्थ असा की भाजप हे सगळं ठरवून करते, काँग्रेस पक्ष याला तोंड द्यायला समर्थ आहे. कितीही शासनाची ताकद वापरली तरी आम्ही समर्थपणानं आणि एकजुटीनं याला आम्ही तोंड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आता भाजपची 2019 निवडणुकीमध्ये जे काही सगळे प्रकार आहे, राफेलपासून अनेक, त्याच्यावर आपल्याला वेगळं बोलता येईल, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणून असे प्रकार आता भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी करायला लागले.